आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। सहायक कामगार आयुक्त निलेश यलगुंडे सतत गैरहजर, कामगार संघटनेचा आरोप, प्रांतांना निवेदन। इचलकंज शहरातील सहायक कामगार आयुक्त निलेश यलगुंडे हे हजर राहत नाहीत, तसेच कार्यालयातील रिक्त पदे भरावीत या मागणीसाठी आज कामगार संघटना कृती समितीच्या वतीने प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आलं। इचलकंजी येथे नवीन सहायक कामगार आयुक्त निलेश यलगुंडे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून कार्यालयात हजर राहत नाहीत। ते सोलापूरहून कामकाज चालवतात, त्यामुळे कार्यालयातील सर्व कामे बंद पडली आहेत। याबाबत विचारणा केली असता मला खूप लांबून यावं लागतं असं सांगतात। आयुक्त यलगुंडे हे कार्यालयात कधी येतात व कधी जातात हे समजत नाही। तसेच कार्यालयातील रिक्त पदे भरावीत अशा विविध मागणीचं निवेदन कामगार संघटना आयुक्त, कामगार संघटना संयुक्त कृती समिती यांच्या वतीनं प्रांत कार्यालयात देण्यात आलं आहे। निवेदनात हातकलंगले व शिरोळ तालुक्यात 5 सुतगिरणी, 6 इंडस्ट्रीज व अनेक मोठमोठे कारखाने आहेत। 2 लाखाच्या वर कामगार आहेत। कार्यालयात सर्व अधिकारी दररोज असणं गरजेचं आहे, परंतु आयुक्त हे कार्यालय सोलापूरहून चालवता असल्याने येथील कामगारांना न्याय मिळणं कठीण झालं आहे। त्यामुळे येथे कायम नेमणूक असलेले अधिकारी नेमावेत किंवा कोल्हापूर सांगली येथील अधिकारी यांना कार्यभार द्यावा, जेणेकरून त्रास होणार नाही असं निवेदनात म्हटलं आहे। शिष्टमंडळात मिश्रीलाल जाजू, श्यामराव कुलकर्णी, राजेंद्र निकम, भरमा कांबळे, दत्ता माने, आनंदा गुरव, मदन मुरगुंडे आदींचा समावेश आहे।